एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 40 आमदार आणि 12 खासदारांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली. आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे आपला मोर्चा वळवलेला दिसतोय. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरी जाऊन विचारपूस करत आहेत. शिंदेंनी ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची आज भेट घेतली. नेमकं यामागचं गणित काय आहे ते आता जाणून घेऊया. आधी आमदार फुटले मग खासदार फुटले मग नगरसेवक फुटले आणि आता नजर पदाधिकाऱ्यांवर. ज्यांच्यावर शिवसेना फोडल्याचा आरोप आहे, ज्यांनी बंड नवे उठाव म्हणत राज्यात सत्तांतर घडवलं, ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्यास भाग पाडलं, तेच एकनाथ शिंदे आज त्याच शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते लीलाधर डाकेंच्या चरणी लीन झाले आणि त्यामुळेच प्रश्न विचारले जाऊ लागले, या भेटी मागेही काही राजकारण दडले का? शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लीलाधर डाके साहेब यांच्या प्रकृतीची तब्येतीची विचारपूस करायला मी त्यांना भेटायला आलो आहे. एक सदिच्छा भेट घ्यायला मी आलेलो आहे. ती शिवसेना फोडून अशा प्रकारे महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर निवडणुकामध्ये महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं त्यांचं कारस्थान होतं. त्यात त्यांना आता जरी यश येताना दिसत असलं तरी हे यश दीर्घकाळ टिकणारं नाही. मी परत रिपीट करतो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. शिवसेनेचं नेतेपद असलेल्यांमध्ये 11 जणांचा समावेश आहे. त्यात सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, मनोहर जोशी, लीलाधर डाके, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. आता राज्यामध्ये कुणाची ताकद किती आहे त्यावर एक नजर टाका. जिल्हा प्रमुख आहेत 79, त्यातले शिंदे गटात 10 तर शिवसेनेकडे 69. मुंबई विभाग प्रमुख आहेत 12, शिंदे गटात आहेत 1, शिवसेनेकडे आहेत 11. ठाणे विभाग प्रमुख आहेत 27, त्यातले शिंदे गटात आहेत 27 तर शिवसेनेकडे 1 नाही. आमदार आहेत 55, शिंदे गटाकडे आहेत 40, शिवसेनेकडे आहेत 15. खासदार आहेत 22, शिंदे गटाकडे आहेत 12, शिवसेनेकडे आहेत 10. शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये पक्षप्रमुखांनंतर नेत्यांना महत्वाचं स्थान दिलं जातं, कारण महत्वाचे निर्णय आणि महत्वाच्या बैठका या नेत्यांच्या उपस्थितीत घेतल्या जातात. शिवसेनेत 12 नेते आहेत, त्यापैकी एका नेत्याचं निधन झालेलं आहे, तर 3 नेत्यांनी मूळ शिवसेना सोडलेली आहे, तर एकनाथ शिंदेंनी 3 नेत्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत. त्यामुळे 6 नेते जर शिंदे गटात सामील झाले तर आगामी काळातली राजकीय समीकरणं नक्कीच बदलू शकतात. पण पक्ष संघटना ताब्यात घ्यायची असेल तर नेते, उपनेते आणि जिल्हा प्रमुखांना आपल्याकडे वळवणं गरजेचं आहे आणि शिंदे सध्या तेच करत असल्याचं दिसतंय. वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.